बघा कशी चाले प्रेमासाठी गम्मत जम्मत कोणा मागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हट कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली खाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते मला काहीच प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे मी उद्याच तुझ्या घरी येते हो मी वाट बघते लवकर ये छोटू नाव आहे त्याचं मागच्या झोपडपट्टीत राहतो सारखा मला फोन करून ब्लॅकमेल करत असतो हे सगळं तू मम्मी पप्पांना कळवलंस अगं त्यांना वेळ तरी आहे का त्यांचं आयुष्य म्हणजे बिझनेस पैसा गॉसिप साक्षी काय करते कार्टून बघते छे मला कार्टून वाटून नाही आवडत ई तू बोलत नाही का कार्टून किती छान असतं माहिती आहे मला खूप आवडतं कार्टून बघायला रश्मी मॅडम जरा ह्या दुनियेत ना बाहेर या बाहेरचं जग खूप मोठं आणि खूप वेगळं आहे कळलं पण ते खराब असं असंही म्हणतात ना हो का मग त्या जगात जायचंच नाही की काय म्हणून साक्षी तुला बोलवलंय तुला अजून हिने मुंगी हत्तीचे जोक्स अजून ऐकवले नाही आहेत ना मुंगी हत्ती नाही हो पण तुम्ही असं का म्हणालात अजा खरंच दादा नाही ऐकवलं मी हिला ऐक एक मुंगी असते नको अगं रश्मी आपण वेगळ्या दुसऱ्या विषयावर बोलूया अगं मी पण दुसरा विषयच घेणार होते ना अगं तुझा जो विषय आहे ना तो गंभीर विषय आणि तो आम्हाला पचत नाही भाऊजी जाऊ द्या तुम्ही आम्ही आमचं बघून घेऊ तुला झेलायचं असेल तर झेल नंतर नको विचारू की ही बोर करते मला ती तसं काही बोलणार नाहीये माझा विश्वास आहे तिच्यावर जाऊ देत ना आपण काय या विषयावर चर्चा करतोय तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना मग बोला ना हा तुझा जो काही प्रॉब्लेम आहे ना ती सगळी कहाणी ह्यांना सविस्तरपणे सांग कोणती कहाणी साक्षी तू कहाणी लिहितेस का मला एखादी कहाणी सांग ना दादा सांग ना तिला एखादी कहाणी सांगायला तू गप्पा बसायला काय घेणार आहेस काही नाही तुला फक्त माझा एक मुंगीचा जोक ऐकावा लागणार आहे मग मी शांत बसणार सांग एकदा तुझा जोक हा एक मुंगी सांग काय नाही काही नाही रश्मी आम्हाला सिरियसली बोलायचं हा मग तू साक्षीला कशाला कहाणी सांगायला सांगते रश्मी साक्षी तू आत्ता या क्षणाला सगळ्यांना सांगणार आहेस अगं ताई मी कसं सांगू मला कसं सांगितलंस तसंच सगळं आत्ताच्या आता त्यांना सांग ताई प्लीज मी नाही ग सांगू शकत अगं त्यापेक्षा मी बाहेर जातो ना तुम्ही निवांत बोला केवढं छान बोललीस ग तू एका दिवसात साक्षीचा एवढा परिणाम होणारच तिच्या बाजूला बसून राहते ना म्हणूनच एवढा लवकर फरक पडलाय आम्ही जरा नाही नाही तुम्ही कुठे जायचं नाही तुम्ही इथेच बसा मी सांगते सगळं तुम्हाला ऐक Thank you.
पुन्हा जर त्याचा फोन आला ना तर त्याला भेटायला बोलव आणि मग ताबडतोब मला फोन कर. अरे जाधव. हां सर. त्या सीतारामचा काही फोन वगैरे आला होता का? त्याचा फोन पण नाही आला आणि त्याचा मोबाईल पण बंद आहे. काय काम होतं का सर? मला सांगा ना, मी करतो. तू मध्ये मध्ये लुटबुट करू नकोस, आपलं काम कर. बरं सर, तो सीताराम गेला कुठे असेल? जाधव तुम्ही पण, मी त्याला फिंगरप्रिंटची फाईल नाही काढायला पाठवलं. हो हो. मग काय साहेब, तो तिथेच गेला असेल. हा बरं ठीक आहे, तुम्ही आपलं काम करा. बरं साहेब, त्या सीआयडी वाल्यांचं काय झालं? नाही म्हणजे केस सोडली की काय त्यांनी? जाधव, सीआयडी वाले कधी कोणती केस सोडतात का? ते आपल्या पद्धतीने काम करतात. सर. या साहेब, कुठे होतात? तुमचीच वाट पाहत होतो. जाधव मी ते आहे ना ऑन ड्युटी. आहे की नाही? आहे सर. मग नेहमी नेहमी मला सांगत असतो तुझं काम बघ, तुझं काम बघ. आता तू तुझं काम बघ. साहेब तुम्ही सांगितलेलं काम मी पूर्ण केले. ही बघा फाईल. गुड. हा हे बघा साहेब, सर्व जागेचे त्यांनी कुठे कुठे हात ठेवला होता ना, त्या सर्व जागेचे हे फिंगरप्रिंट. क्या बात है. व्हेरी गुड व्हेरी गुड. साहेब या फिंगरप्रिंटचं आपण काय करणार? म्हणजे यावरून काय सिद्ध होणार? किती वर्ष झाली सर्व्हिसला? सर 7 वर्ष झाली. साहेब आम्हाला पण कळत नाहीये काय करायचं ते. अरे सीताराम, या फिंगरप्रिंट ना आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला पाठवू. कळलं की नाही? तो बंडू कोल्हे एका रात्री तर मोठा गुन्हेगार झाला नसेल. कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात तो त्याला अटक झाली असणार. कळलं की नाही? आणि कुठल्या ना कुठल्या पोलीस स्टेशनला त्याचे फिंगरप्रिंट्स मॅच होतील. त्या पोलीस स्टेशनमधून आपल्याला अजून माहिती मिळेल. आयडिया हो साहेब, आपल्या तरी डोक्यातच आलं नव्हतं. म्हणून आपण हवालदार आहोत आणि हे इन्स्पेक्टर. कळलं? ग्रेट आयडिया सर. म्हणजे यावरून आपण त्याच्या घरचा पण पत्ता शोधू शकतो. येस व्हेरी गुड. सीताराम तू खूप चांगलं काम केलंस. आता आपण त्या बंडू कोल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू. मी पण त्या क्षणाची वाट बघतोय. एकदा तो बंड्या कोल्हे सापडला ना तर असा चोपेल ना त्याला. भास्कर एवढा हवेत उडू नकोस, तो कोणी साधा सुद्धा बुलटा नाही आहे. हवालदार डोके, तुम्ही ना तुमचं काम करा. आपण काय दिवे लावले आपल्याला माहिती आहे ना. अरे त्याने ना निदान लीड तरी केलं रे, तुम्ही काय केलं? पण साहेब या दांड्यासोबत काय लीड करणार? आता कळलं ना कोण माकड आहे ते. बरं असू द्या, आता आपल्याला जोरात कामाला लागायला पाहिजे. ठीक आहे. येस हो साहेब, आपण जोरात काम सुरू करूया. पण वरे काय नाही सीताराम, प्लीज आता रजा अजिबात मागू नकोस माझ्याकडे. साहेब रजा मागत नाहीये. मग माझी एक मेहुणी आहे साक्षी, तिच्याबद्दल. साक्षी? हो. काय झालं? ती म्हणजे तिला फोन येतात. रश्मी. अगं हा काय नवीन गवताचा खेळ मांडलाय हॉलमध्ये? अगं वेड्डे, याला गवत नाही म्हणत, दुर्वा म्हणतात. दुर्वा गवत वगैरे बोलू नकोस, गणपती बाप्पा कान कापतो. अच्छा, म्हणजे हे गणपतीला वाहतात त्या दुर्वा आहेत तर. अगं पण आमच्या घरी तयार येतात हे, असलं गवत वगैरे नसतं. अगं त्याला हरवळीचं म्हणतात ग बाई, ह्या दुर्वा असतात. हे ना हे असं एक बघ दाखवते थांबा, हे एक असं हा पाती घ्यायचं आणि हे बाजूची तुला दिसत ना पानं, हे सगळी काढायची आणि हा तीन पातांचा एक दुर्वा. ए वाव किती मजा ना, मी एक करून बघू का? जमेल तुला? ट्राय करते ना. कर. ए
हे असं सगळं तुटतंय ग, मला जमत नाहीये, काय करू? साक्षी असं जोरात नाही करायचं, तुला दाखवते बघ, असं हळूहळू करायचं, कसं प्रेमाने आपण देवाला मानावरत ना ते थांब दाखवते कुठे गेलं दिसतच ना. हा हे बघ, आता हे कसं आहे बघ, हे बाजूची अशी हळूहळू पानं काढायची अशी, आणि हे बघ एक दोन तीन झाला ध्रुवा तयार. मी पुन्हा एकदा ट्राय करते. हा शोधायचं कसं ग, म्हणजे कसं कळणार आपल्याला? खूप पानं मोठं. हे बघ बघ, सापडलं सापडलं. आता याचं मी हळू असं काढते. मग केलं तयार, पण आता पुढे काय करू? अगं पुढे काय करायचं माहितीये, हे असं एकत्र तयार करायचं आणि त्याची जुडी तयार करायची. जुडी? हो. आणि ही जुडी किती मोठी करायची? जास्त मोठी नाही ग, 21 पात्यांची म्हणजे दुर्वांची एक जुडी. आणि ही अशी ना अशी दोराने अशी बांधायची त्याला, आणि हे झाली ही एक अशी जोडी. आणि या जोडीचं काय करायचं? अगं आज गुरुवार आहे ना, संध्याकाळी आपल्या घरी पूजा असते. हो, मग अशा 21 जुड्या करून आपण देवाला वाहतो. बरं. हा मग चल, मला मदत कर आणि 21 दुर्वा आपण बनूया. चल लवकर. 21 दुर्वांच्या अशा किती जुड्या करायच्या? 21च करायच्या असतात. 21 करायच्या. हो बघ, आपण हाफ हाफ. आता किती झाले? एक झाले. म्हणजे बघ, तू 10 कर, मी 10 कर. ठीक आहे. बाबा तुटतच आहे. ट्राय करते, ट्राय कर. प्रेमाने कर, प्रेमाने जमत. बखिया अशा दोन झाले. ताई, तुमच्या घरी अशी रोज सकाळ संध्याकाळ पूजा करतात का ग? हो ग, आमच्या घरी सगळे वारकरी पंथातले आहेत ना, त्याच्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ पूजा होते. आणि गुरुवारी तर अगदी मोठी पूजा होते. वारकरी म्हणजे तेच ना ग, जे पंढरपूरला जातात वारीला वगैरे? नाही ग राजा, वारकरी म्हणजे जे पांडुरंगाची पूजा करतात आणि ते सगळं आचरणात आणतात. म्हणजे बघ साक्षी, तुलाही माहित नाही ना वारकरी म्हणजे काय ते? मला वाटायचं फक्त मलाच माहित नाहीये. अगं आमच्या घरामध्ये बिझनेस पैसा ह्याच गप्पा गोष्टी होतात ना, त्यामुळे मला कसं माहिती असणार. आणि तुला सांगू का, माझ्या आईलाही माहित नाहीये पूजा कशी करायची ते. जाऊ देत ग साक्षी, तो विषय नको, त्यांची कर्म त्यांच्याकडे. आपण आपली श्रद्धेने पूजा करायची. काय केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं. श्रीधरं माधवं गोपिका तुझ्या बरोबर चहा करताना आणि त्यापेक्षा ही चहा पिताना होतोय ना, तो मी नाही व्यक्त करू शकत. तू ना 2-4 दिवसात ना शिकशील. आता कसं तुला मी दुर्वा निवडायला शिकवलं, तसंच पुढे तू आरामात शिकशील. ए मला आवडेल तुझ्याकडनं सगळं शिकायला. काय कोण कोणाला काय शिकवतय? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा हे तुझ्याकडनं शिकता येईल म्हणजे?
अगं आमच्या घरी सकाळी ना कोणी गुड मॉर्निंग म्हणतच नाही हो की नाही. आमच्या घरी ना पहिले जे शब्द कानावर पडत असेल ना ते म्हणजे पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. अगं चांगलंय ना हे गुड मॉर्निंग वगैरे म्हणजे काय फक्त औपचारिकता आहे बाकी काही नाही. तुम्ही इथं बसा हा तुमच्यासाठी मी चहा घेऊन येते स्पेशल साक्षीने बनवलेली. साक्षी तू चहा बनवलास? अगं नाही गं ताई हिने जसं मला सांगितलं तसं मी केलं बाकी कौतुक करण्यासारखं काही नाहीये. नाही नाही पण तू जर बनवलं असेल ना तर आम्ही घेऊ काय. हा आता तुझ्या आजने आम्ही दिवसाची सुरुवात करूया. येस तुम्ही बसा हा मी तुमच्यासाठी चहा आणते. मी तुमच्यासाठी चहा आणते दोनदा म्हणाली ही. ही नक्की चहा आणणार आहे ना? आणेल ओ जरा धीर धरा. चला आज ना मला जरा ऑफिसला लवकरच जायचंय. एमटी आली आहेत काल काही काम झालेलं नाहीये आज भरपूर काम आहे. माझंही काम झालं नाहीये. त्या बंड्या कोलेला ना एकदा पकडल्याशिवाय ना चैन पडणार नाही. आई ग आहेस का तुमचा बंड्या कोले? बरं एक माझं ऐका बंड्या कोले हे प्रकरण कितीही कठीण असलं तरी मागच्या वेळेसारखं करायचं नाही. हा पाठीमागे आम्ही आहोत हे लक्षात ठेवा म्हणजे झालं. काय ते ताई काय केलं भाऊजींनी? आता काय सांगू तुला. अगं आमच्या दादाच्या अंगात हिरो घुसला होता. असं कशाला एवढं तू सांगतेस? आणि आमची आई रात्रभर अरे बापरे करत होती. हो ना. रश्मी मला जरा नीट सांगशील का? मला काहीच कळत नाहीये. अगं आमचा दादा ना बंडू कोल्हेला पकडायला गेला होता आणि तुला माहितीये का त्याला ना बंदुकीचा लॉकच उघडता आला नाही. मग मग काय? अगं त्या बंडू कोल्हेने ना दादाला एवढं बदडवलंय एवढं बदडवलंय ना. अरे तीन दिवस घरात पडून होता. असू दे असू दे असू दे नको आहे तो विषय. मी काय सांगतेय जे गेल्या वेळेला घडलं ते पुन्हा घडता कामा नाही. हा आणि लीड बीड तर अजिबातच करायचं नाही. अगं पण या सगळ्या पोलिसांच्या बायकांनी असं म्हटलं ना तर झालं कल्याण. असू दे. नाही नाही मी त्याला सोडणार नाही. काही झालं तरी त्या बंड्या कोलेला पकडणारच. त्यासाठी ना शहीद झालो तरी चालेल. अहो आधी तो चहा प्या. हो जमलाय बरा जमलाय. मस्त आहे साक्षी चहा. आजचा दिवस चांगला जाणार. सगळं क्रेडिट रश्मीला तिनेच शिकवलाय ना मला चहा. जमत मला थोडं थोडं. चला मला ऑफिसला जायचंय. इथेच बसले ना तर व्हायचंच. ते आवरून घे जरा. अरे माझी कॅप राहिली. अगं ताई आणखीन काही सेवा करायची आहे का? विचार अजून एक कप चहा हवा का? नाही नाही तर परत म्हणेल लॅपटॉपची बॅग घे कोट घे. हॅलो हॅलो साक्षी. अगं मी बोलतोय छोटू. नाव घ्यायची गरज नाही बोल पुढे. बर अगं एवढी ठसन देऊ नकोस ग. हा मी काय बोलतोय? बोलून बोलून तू काय बोलणार आहेस माहितीये मला. बोल एकदाच काय बोलायचं ते. बर सांग बघू मी काय बोलणार आहे. हे बघ उगीच माझा वेळ घेऊ नकोस मला भरपूर काम आहे. बोल पटकन काय बोलायचंय ते. काम असायचीच ग. हा ठीक आहे मी दुपारी शिवमंदिराजवळ येणार आहे तर तू मला तिथे भेटायला ये. मला जमणार नाही. नाही जमणार ठीक आहे बघ नीट विचार कर. अग मी बोलावतोय समजलं. सीताराम हे रिपोर्ट्स नंतर लॅबला पाठव. ओके ओके एक मिनिट. साक्षी. हा साक्षी बोल. भाऊजी. हा काय ग? मला त्या छोटूचा फोन आला होता. काय काय बोलत होता तो? भेटायला बोलवतोय मला. कुठे? शिवमंदिरात म्हणाला दुपारी शिवमंदिरात ये म्हणून. बरं बरं ठीक आहे तू तू रिलॅक्स राहा मी बघतो काय ते. अहो पण मी काय करू? तू शांत राग मी बघतो. हा ओके ओके बाय. सर मी तुम्हाला जे साक्षीबद्दल बोललो होतो मागे माहिती का
तो तिला आता भेटायला येतोय शिव मंदिराजवळ, आपण तिकडे जाऊया का? नाही, एक काम करतो मी, डोके एक काम करा, शिव मंदिराजवळ जा आणि कोणी संशय आढळला ना बघा जरा. ठीक आहे सर. ओके, थँक्यू साहेब. आणि फाईल पोहोचव सर. हो हो सर. मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हट.